Hi students, welcome back to the English class of six standard, and uh, this lesson number is four point four, a mad tea party. But before that, please do not forget to subscribe the channel if you are new to the channel, and please uh, share this uh, lesson with your friends. And one more thing, in the description box, I have given the playlist of uh, six standard, so please go through it. Okay. Without wasting any time, we are going to start the lesson, a mad tea party.

तर या स्टोरीमध्ये असं आहे की ती जी मुलगी असते तिचं नाव असतं ॲलिस ओके आणि तिचे जे ॲडव्हेंचर्स जे तिला ॲडव्हेंचर्स ती फेस करते त्याच्याबद्दल ही स्टोरी आहे एकदा ती अशीच एका रॅबिट होलमध्ये पडते रॅबिट होल म्हणजे एक छोटं बीळ बीड़ असतं बिळामध्ये पडते अँड फाईंड्स सेल्फ इन अ फँसी वर्ल्ड ते स्वतःला त्या फँटसी जगात आ, तिला जाग आल्यावर तिला ती स्वतःला फॅन्टशी जगात बघते वेअर देव अ फनी पीपल म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारचे अद्भुत प्राणी तिला तिथे दिसतात मजेशीर प्राणी फनी पीपल तिला तिथे दिसतात आणि दे अँडशी मिंगल्स विद पेक्युलर क्रिचर्स म्हणजे छोटे छोटे जीव जंतू वेगवेगळ्या वे प्रकारचे पेक्युलिअर क्रिचर्स हे पण तिला दिसतात तर या सगळ्यांबरोबरची तिची स्टोरी आहे ही हिअर शी हॅपन्स टू अटेंड अ टी पार्टी तर ह्या सगळ्यांबरोबर तिची एक चहाची पार्टी जमते तर हे या पार्टीमध्ये तिघंजणं असतात त्यातला एक जण आहे हिअर शी हॅपन्स टू अटेंड टी पार्टी विथ थ्री ऑफ दॅम द मार्च हेअर द मॅड हॅटर अँड द डॉर द मार्च हेअर हा एक ससा असतो मॅड हॅटर म्हणजे तो टोप्या बनव बनवणारा एक माणूस असतो आणि डॉर म्हणजे एक uh, उंदरासारखा असतो ओके okay? या तिघांबरोबर तिची टी पार्टी जमते

अँड द हॅटर तो टोपीवाला वर हॅविंग टी तर ते चहा घेत होते त्या टेबलवर बसून आणि एक डॉर माउस जो उंदीर होता तो त्यांच्यामध्ये होता वॉ सिटिंग बिटवीन दॅम फास्ट स्लीप गार्ड झोपलेला होता अँड द अदर टू व युजिंग इट ॲज अ कुशन तर बाकीचे दोन जण त्या माऊसचे म्हणजे तो उंदीर होता त्याचं उशी केली होती आणि त्यांचे एल्बोज म्हणजे या सशाचे आणि त्या माणसाचे टोपीवाल्याची मार्च हेअर आणि हॅटर ह्यांचे एल्बोज त्या उंदरावर ठेवले होते ओके okay, रेस्टिंग द्या एल्बोज ऑन इट अँड टेकिंग टॉकिंग ओवर इट्स हेड आणि त्याच्या डोक तोंडाच्या त्याच्या डोक्यावर दो ते दोघंही गप्पा मारत होते व्हेरी अनकम्फर्टेबल फॉर द डोर माऊज थॉट ॲलिस तर ॲलिसला वाटलं बिचारा तो उंदीर त्याच्यावर किती वजन पडतं या दोघांचं तो फार अनकम्फर्टेबल फील करत असेल व्हेरी अनकम्फर्टेबल फॉर डोर माऊज थॉट ॲलिस अॅलिसने विचार केला ओन्ली ॲज इट्स अ स्लीप आय सपोट सपोज इट डझन माइंड आता तो उंदी झोपला आहे म्हणून त्याला काही वाटत नसेल ओके ओन्ली ॲज इट इस अ स्लीप आय थॉट आय सपोज इट डझन माइंड म्हणजे त्याला काही कळत नाही आहे झोपे झोपेमुळे द टेबल वॉज अ लार्ज वन बट द थ्री वर ऑल क्राऊडेड टुगेदर ॲट वन कॉर्नर ऑफ इट तर टेबल तसं मोठं होतं पण हे तिघंही ससा उंदीर आणि तो माणूस एका ठिकाणीच गर्दी करत होते वर ऑल क्राऊडेड ॲ टुगेदर ॲट वन कॉर्नर ऑफ इट एका कोपऱ्या टेबलाच्या गर्दी गेली होती नो रूम नो रूम दे क्रायड आउट वेन दे सॉ ॲलिस कमिंग तर त्या तिघांनी ॲलिसला येताना बघितल्यावर ते ओरडायला लागले की जागा नाही आहे रूम नाही आहे ओके नो रूम नो रूम दॅ पटी ऑफ रूम तर त्यावर ॲलिस म्हणाली की जागा भरपूर आहे दॅज प्लँटी ऑफ रूम सॅड ॲलिस इनडिग्नंटली इनडिग्नंटली म्हणजे रागाने बोलली की केवढी तर जागा आहे दर प्लेंटी ऑफ रूम एज शी सॅट डाऊन इन अ लार्ज आर्म चेअर ॲट वन एन्ड ऑफ द टेबल तर एका मोठ्या आराम खुर्चीत ती बसता बसता म्हटली की खूप जागा आहे ओके एका टेबलाच्या कोपऱ्याला ॲट द एन्ड ॲट वन एन्ड ऑफ द टेबल हॅव सम वाईन द मार्च हेअर सॅड इन अँड एनकरेजिंग टोन तर तो मा असंसा म्हणायला दिला ॲलिसला की थोडीशी वाईन घे हॅव सम वाईन एनकरेजिंग टोन म्हणजे जरा तिला बु हे करायला म्हणजे दरातित्य केल्यासारखं घे थोडीशी वाईन असं ॲलिस लुक्ड ऑल अराउंड द टेबल बट देअर वॉज नथिंग ऑन इट बट टी तर ॲलिसने सगळीकडे टेबलवर बघितलं तर तिथे वाईन कुठेच नव्हती तिथे फक्त चहा होता आय डोंट सी एनी वाईन मला तर कुठे वाईन दिसत नाही शिरेमार्क्ड देर इजंट एनी सॅट द मार्च हेअर तर मार्च हेअर तो ससा म्हणाला अजिबात नाही आहे वाईन नाहीच आहे तिथं ओके देन इट वॉजंट व्हेरी सिव्हिल ऑफ यू टू ऑफर इट सॅड ॲलिस अँग्रेली तर ॲलिस म्हटली जर नव्हतंच तिथे वाईन तर तू कशाला बोलला की आहे म्हणून इट वॉजंट व्हेरी सिव्हिल म्हणजे एवढा डिसेंट नव्हतं तुझं वागणं इट वॉझंट व्हेरी सिव्हिल ऑफ यू टू ऑफर इट ओके इट वॉझंट व्हेरी सिव्हिल ऑफ यू टू सिट डाऊन विदाउट बिंग इन्व्हायटेड तर तो म्हणाला ससा म्हणाला हेअर मार्च हेअर म्हणाला की तसं तर मग तुझंही इन्व्हाइट न करता तू इथे आलीस कशाला इन्व्हाइट न करता आली ते पण तुझं डिसेंट वागणं नव्हतं ओके इट वॉज व्हेरी सिव्हिल ऑफ यू टू सेट डाऊन विदाऊट बिईंग इन्व्हाइटेड आय डिडंट नो इट वॉज युअर टेबल सॅड ॲलिस ॲलिस म्हटली मला माहीत नव्हतं की हे टेबल तुझं आहे आय डिडंट नो इट वॉज युअर टेबल इट्स लेट फॉर अ ग्रेट मॅनी मोर दॅन थ्री त्या टेबलवर भरपूर जागा आहे ओके मला वाटलं ती तुझं टेबल आहे असं मला माहीत नव्हतं भरपूर जागा आहे त्यासाठी मी आले इट ले इट्स लेड फॉर अ ग्रेट मॅनी मोर दॅन थ्री तर तिघांपेक्षा जास्ती माणसं इथे बसू शकतात युअर हॅव वॉन्ट्स कटिंग सॅट द हॅटर तर तो जो माणूस टोपीवाला बसला होता तो म्हणाला ॲलिसला की तुझे केस कापण्याची गरज आहे ही हॅड बीन लुकिंग ॲट ॲलिस फॉर सम टाईम विथ ग्रेट क्युरिओसिटी अँड दिस वॉज हिज फर्स्ट स्पीच तर तो बराच वेळ ॲलिसकडे बघत होता आणि तो म्हटला की तुझे केस कापण्याची गरज आहे बा निरखून तिला बघत होता आणि जे काही बोलला पहिल्यांदा तो हेच बोलला अँड धीस वॉज हिज फर्स्ट स्पीच यू शूड लर्न नॉट टू मेक पर्सनल रिमार्क्स तर ॲलिस चिडली आणि म्हणाली की असे पर्सनल रिमार्क्स कोणावर करू नयेत तुम्ही ते शिका जरा की पर्सनल कमेंट्स दुसऱ्यांवर करू करायचे नसतात यू शूड लर्न नॉट टू मेक पर्सनल कमांड रिमार्क्स ॲलिस सॅट विथ सम सिव्हिअरिटी इट्स व्हेरी रूड ते खूप uh, चांगलं नाही वाटत इट्स व्हेरी रूड ते फार वाईट दिसतं द हॅटर ओपन हिज आयज व्हेरी वाईड ऑन हिअरिंग दिस बट ऑल ही सॅड वॉज वाय इज अ रेवन लाईक अ रायटिंग डेस्क तर त्या uh, जो टोपीवाला होता त्याने डोळे लख उघडले आणि हे तिचे रिमार्क्स ऐकल्याबरोबर ॲलिस जे काय म्हटली ते ऐकल्याबरोबर आणि ते ऐकल्याबरोबर तो म्हणाला तिसरंच काहीतरी बोलला बट ऑल ही सॅड वॉज वाय इज अ रेवन लाईक अ रायटिंग डेस्क रेवन म्हणजे कावळा तर कावळा एखाद्या रायटिंग डेस्कसारखा का दिसतो जिथे आपण लिहितो टेबल त्या टेबलासारखा कावळा का दिसतो तर हे एक कोडं होतं ओके okay, या कोड्याला काहीच अर्थ नव्हता पण ते कोडं होतं काम वी शाल हॅव सम फन नाव थॉट ॲलिस आय एम ग्लॅड दे हॅव बिगन आस्किंग रिडल्स तर आ, हे ऐकल्याबरोबर ॲलिस म्हटली चला आता आपण खेळूया काहीतरी तुम्ही आता रिडल्स म्हणजे पझल्स कोडी घालायला सुरुवात केलीच आहे कम ऑन वि शाल हॅव सम फन नाव थॉट ॲलिस आय एम ग्लॅड दे हॅव बिगन आस्किंग रिडल्स मला आनंद झाला आहे की तुम्ही आता टाकत टाकतायत रिडल्स विचारतायत आय बिलीव्ह आय कॅन गॅस दॅट मला वाटतं मला या रिडल्सचा आन्सर येऊ शकतो शी ॲडेड अलाउड ती मोठ्याने बोलली डू यू मीन दॅट यू थिंक यू कॅन फाईंड आउट द आन्सर टू इट सेट मार्च हेअर तर तो ससा म्हणाला मार्च हेअर म्हणाला तुला वाटतं की तुला ह्याचं आन्सर येतं डू यू थिंक दॅट यू कॅन फाईंड आउट द आन्सर टू इट एक्झॅक्टली सो सर ॲलिस बरोबर म्हटले ॲलिस एक्झॅक्टली मला त्याचा आन्सर येतं दॅन यू शूड से वॉट यू मीन द मार्च हेअर वेंट ऑन तर तो ससा म्हणाला जर तुला काय वाटतं ते तू बोलायचं दॅन यू शूड से वॉट यू मीन ओके okay, तुला काय वाटतं तेच तू बोलायचं आय डू सॅड हॅस्टिली अलिस हॅस्टिली रिप्लायड लगबगिने लगेच म्हणाली अलीस की हो मी तसंच करते आय डू ॲटलीस्ट ॲटलीस्ट आय मीन वॉट आय से दॅट्स द सेम थिंग यू नो तर मी जे बोलते तेच मला म्हणायचं असतं ओके okay? माझा जो अर्थ असतो वॉट आय I मीन mean, तेच मी बोलते ॲट लिस्ट आय मीन वॉट आय से दॅट्स द सेम थिंग तसंच आहे जे मला uh, वाटतं ते मी बोलते तसंच मी बोलते ते मला वाटतं तर तो म्हणाला हॅटर म्हणाला टोपीवाला म्हणाला नॉट द सेम थिंग अ बेट ते दोन्ही एकच गोष्ट नाही आहे यू माय जस्ट ॲज वेल से दॅट आय सी वॉट आय इट इज द सेम थिंग ॲज आय इट वॉट आय सी ह्याचा अर्थ तुला जे दिसतं ते तू खाते ह्याचा अर्थ हेच आहे की तू खाते ते तुला दिसतं आय सी वॉट आय इट मला मी बघते जे मी खाते इज द इज ते सेम आहे का इज द सेम थिंग ॲज आय इट वॉट आय सी म्हणजे मला दिसतं ते मी खाते की मी खाते ते मला दिसतं ओके तर okay. तुम्हाला हे दोन्ही सेम गोष्ट नाही आहेत यू माइट जस्ट ॲज वेल सी तर हा ससा पुढे म्हणाला यू माइट जस्ट ॲज वेल सी दॅट आय लाईक वॉट आय गेट मला जे मिळतं ते मला आवडतं इज द सेम थिंग एज आय गेट वॉट आय लाईक जे मला मिळतं ते मला आवडतं तर हे दोन वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत तर आय लाईक वॉट आय गेट मला जे आवडतं ते मला मिळतं तसंच मला मिळतं ते मला आवडतं का असा प्रश्न त्या हॅरने केला यू माय जस्ट ॲज वेल सी ॲडिट द डॉरमाऊस हू सीम टू बी टॉकिंग इन ही स्लीप तर डॉरमाऊस एवढा वेळ झोपला होता झोपेत होता तर तो म्हटला की तुम्ही असं म्हणू शकता यू माय जस्ट ॲज वेल से दॅट आय ब्रीद वेन आय स्लीप मी जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा मी श्वास घेतो इज द सेम थिंग ॲज आय स्लीप वेन आय ब्रीद तर मी झोपलेलो असतो तेव्हा श्वास घेतो किंवा श्वास घेतो तेव्हा मी झोपतो इट इज द सेम थिंग विथ यू सेट द हॅटर अँड दॅ द कन्वर्सेशन ड्रॉप्ट तर तो हॅटर त्या ह्याला म्हणाला की तुझ्यासाठी हे दोन्ही गोष्टी सेम आहेत तो टोपीवाला त्या उंदराला म्हणाला की तुझ्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत तू श्वास घेताना झोपतो आणि झोपल्यावर श्वास घेतो तुझ्यासाठी दोन्ही गोष्टी सेम आहेत इट इज द सेम थिंग विथ यू सेट द हॅटर अँड हिअर द कन्वर्सेशन ड्रॉप्ड अँड द पार्टी सेट सायलंट फॉर अ मिनिट तर शांतता सगळीकडे पसरली वाईल ॲलिस थॉट ओवर ऑल शी कूड रिमेंबर अबाउट रेवन्स अँड रायटिंग डेस्क विच वॉजंट मच ॲलिस थॉट ओवर ऑल शी कूड रिमेंबर अबाउट रेवन्स अँड रायटिंग डेस्क विच वॉझंट मच तर तिला त्या रिडलची जे कोडं घातलं होतं त्याची आठवण झाली हॅव यू गॅस द रिडल यट त्या टोपीवाल्याने विचारलं द हॅट अ आस्ट द हॅट अ सॅट टर्निंग टू ॲलिस अगेन हॅव यू गॅस द रिडल आन्सर मिळाला का तुला रिडलचं नो आय गिव अप त्या ॲलीस म्हटली नाही मी हरले वॉट्स द आन्सर तर आय हॅवन द स्लायटेस्ट आयडिया सेट द हॅटर ॲलिसने त्या टोपीवाल्याला विचारलं ते तू तुम्ही देता का आन्सर तर तो टोपीवाला म्हणाला मला पण स्लाइटेस्ट आयडिया नाही आहे मला अजिबात आयडिया नाही आहे की याचा आन्सर काय आहे नॉर आय तो मार हॅर म्हणाला मला पण माहीत नाही आन्सर तर ॲलिसला एकदम हतबल झाली म्हणजे शी ॲलिस साईड व्हॅरेली थोडीशी रागानेच ती बोलली आय थिंक यू माय डू समथिंग बेटर विथ दिस टाईम शी सॅड देन no वेस्ट इट इन आस्किंग रिडल्स दॅट हॅव नो आन्सर्स तर हे टाईम वेस्ट करण्यापेक्षा ज्याला तुम्ही अशी कोळी टाकला टाकता की ज्याला काही उत्तरच नाही आहे अशा प्रकारे टाईम वेस्ट करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या गोष्टीत सत वेळेचा सदुपयोग करा इफ यू न्यू टाईम ॲज वेल एज आय डू सॅड हॅटर यू वुडन टॉक अबाउट वेस्टिंग इट इट्स हिम तर तो हॅटर म्हणाला की तुला जर वेळेत म्हणजे काय हे माहिती असतं तर तुला तू ते वेस्ट करण्याबद्दल बोलली नसती ओके okay? इट्स हेम म्हणजे ते टाईम तो टाईम आहे तर ॲलिस म्हटली तुम्ही काय बोलताय मला कळत नाही आहे आय डोंट नो वॉट यू मीन सॅड ॲलिस ऑफकोर्स यू डोंट द हॅटर सेट बरोबर आहे तुला माहीत नाही आहे टॉसिंग ही सेड कॉन्टेम्पटसली कॉन्टेम्पटसली म्हणजे अगदी नाराजीने डिजॅग्री होऊन म्हणजे तो सहमत नव्हता ऑफकोर्स यू डोंट तुला येत नाही आहे मला माहिती आहे आय डेअर से यू नेवर्स इवन स्पोक ऑन टाईम तर ती म्हणते तूला वेळेवर बोलता सुद्धा येत नाही किंवा वेळेबद्दल बोलतासुद्धा येत नाही पर हॅप्स नॉट ॲलिस कॉन्शियसली रिप्लायड बट आय नो आय हॅव टू बीट टाईम वेन आय लर्न म्युझिक तर ती म्हणाली अजिबात असं नाही आहे की मी वेळेचं किंमत नाही करते पण मला आय नो आय हॅव टू बीट टाईम वेन आय लर्न म्युझिक तर मला मी जेव्हा म्युझिक शिकते तेव्हा माझा वेळ पटापट जातो किंवा तो म्युझिक uh, शिकतानाची वेळ कशी जाते हे मला कळत नाही आ दॅट अकाउंट्स फॉर इट ते बरोबर बोललीस याचा अर्थ सॅट द हॅटर तो हॅटर म्हणाला ही वोंट स्टँड बिटिंग म्हणजे तू म्युझिक शिकता शिकत असताना वेळ तशीच थांबून राहणार नाही ती वेळ निघून जाईल नाव इफ यू ओनली कॅप्ट ऑन गुड टर्म्स विथ हिम हीट डू ऑलमोस्ट एनिथिंग यू लाईक विथ द क्लॉक तर वेळेची किंमत तू ठेवलीस तर वेळ तुझी किंमत ठेवेल तर तू वेळेबरोबर कसंही क्लॉकबरोबर कसंही क्लॉकला त्या घड्याळाला कसंही हँडल करू शकतेस फॉर एक्झाम्पल फॉर इन्स्टन्स सपोज इट वर नाईन ओ क्लॉक इन द मॉर्निंग सपोज सकाळचे नऊ वाजलेत आणि लेसन्स आपले सुरू होणार आहे क्लास सुरू होणार आहेत जस्ट टाईम टू बिगिन लेसन्स यूड ओन्ली हॅव टू विस्पर अ हिंट टू टाइम अँड राऊंड गोज द क्लॉक इन अ ट्विंकलिंग तर तू घड्याळालाचा काटा फिरवला विस्पर अ हिंट टू टाइम म्हणजे जर घड्याळाचा काटा तो फिरवलास आणि तो हाफ पास्ट वन टाईम फॉर डिनर तर हाफ पास्ट वन ए एक वाजून अर्धा तास किंवा दीड ता दीड वाजला असेल डिनर टाईम झाला असेल तर तू त्या दीड वाजेपर्यंत दीडच्या काट्यावर तुझं घड्याळ नेऊन ठेवू शकतेस ओके यूड ओन्ली हॅव टू विस्पर अ हिंट टू टाइम अँड राऊंड गोज द क्लॉक इन अ ट्विंकलिंग हाफ पास्ट वन टाईम फॉर डिनर आय ओनली विश इट वॉज तर तो ससा जो होता तो पुटपुटला की आय मला आय विश इट वॉज म्हणजे किती बरं झालं असतं था की हा आता डिनर टाईम असता द मार्च हेअर सॅट टू सेल इट सेल्फ इन अ विजपक दॅट वूड बी ग्रँड सर्टनली म्हणजे क्लास चुकतो आहे आपला आता डायरेक्ट डिनर टाईम झाला म्हणजे मधला अभ्यासाचा क्लास तो गेला सॅट ॲलिस थॉटफुल्ली बट दॅन आय शुड बी हंग्री फॉर इट नाव यू नो दीड वाजला तर मला भूक नाही लागलेली आता आपण नऊ साडे नऊ वाजले त्याचे आपण दीड वाजवला जेवणाची टाईम झाली पण मला तर भूक लागलेली नाही आहे आय शुडन बी हंग्री फॉर यू नो मी भूकेलेली नाही आहे नॉट ॲट फर्स्ट परहॅप्स सेट द हॅटर अजिबात नाही तसं काही नाही आहे बट यू कूड कीप इट टू हाफ पास्ट वन ॲज लॉंग ॲज यू लाईक तर like. तू भूक नाही लागली आहे ती चांगली गोष्ट आहे ठीक आहे कारण तू ते घड्याळ दीडच्या पुढे घेऊच नकोस दीडवरच तुला पाहिजे तेवढा वेळ तू दीडवरच ठेव तर हे ऐकून तिला एकदम छान आयडिया सुचली अ ब्राईट आयडिया केम इन टू ॲलिस हेड इज द रिझन सो मेनी टी टी थिंग्स आर पुट आउट हिअर शीआस्ट तर तुम्हाला जेवायचं नसतं म्हणून तुम्ही हे चहाचे कप एवढे ठेवलेत म्हणजे जोपर्यंत आपल्याला पाहिजे तेव्हा तो आपण काटा दीड वट ठेवायचा आणि uh, जेव भूक लागलेली नाही म्हणून जेवायचं नाही आहे पण आपण चहा पीत राहू शकतो तर जेवण न जेवता चहा पीत टाइमपास करू शकतो अ ब्राईट आयडिया केम इन व्हॅल इज हेड इज दॅट द रिझन सो मेनी टी थिंग्स आर पुट आउट हिअर शस्ट येस दॅट इट सेट द हॅटर विथ द साय इट्स ऑलवेज टी टाइम अँड वी हॅव नो टाईम टू वॉश द थिंग्स बिटवीन वाईल्स तर आमच्याकडे सतत चहाचाच वेळ असते त्यामुळे मधली जे धुवायची भांडी धुवायची वगैरे कामं आम्ही घेत नाही बिटवीन द वाईल्स म्हणजे दोन कामांच्या मधला जो वेळ असतो त्याच्यामध्ये आम्ही कामं करत नाहीत

सपोज वी चेंज द सब्जेक्ट द मार्च हॅर इंटरप्टेड यॉनिंग तर तो जो ससा होता त्याला कंटाळा आला त्याने जांभई देत म्हटलं आता आम्ही टॉपिक चेंज करूया सपोज वी चेंज द सब्जेक्ट आय एम गेटिंग टायर्ड ऑफ दिस मला कंटाळा आला आहे आय वोट द यंग लेडी टेल्स अज अ स्टोरी मी म्हणतो आता ह्या आमच्या ॲलिस जी आली आहे मुलगी तिने आम्हाला एक आता गोष्ट सांगावी असं मी सा आ, रिक्वेस्ट करतो आय एम अफ्रेड आय डोंट नो वन ते ॲलिस म्हटली मलाही कुठलीही स्टोरी सांगता येत नाही आय डोंट नो वन राधा अलाम्ड ॲट द प्रपोजल ते आश्चर्य वाटले तिला की मला काय सांगता ते स्टोरी सांगायला मला तर स्टोरी येत नाही दॅन द डोर माऊस शाल दे बोथ क्राईट तर तो उंदीर आहे तो सांगेल आम्हाला स्टोरी असं ते सगळे म्हणाले वेकअप डोर माऊस त्याला उठवायला लागले वेकअप डोर माऊस अँड दे पिंच डेट ऑन बोथ साईडज ॲट वन्स ते दोघांनी त्याला डोरमाऊसला चिमटा काढला त्या डोअर माउसने हळूहळू डोळे उघडले देन द डोअर माउस स्लोली ओपन हेज आयज तो म्हणाला आय वॉजंट स्लीप मी झोपलेलो नव्हतो ही सॅड इन अ होर्स फिबल वॉइस आय हर्ड एव्हरी वर्ड यू फेलोज वर सेन तुम्ही जे काही तुमचं संभाषण सांगलं होतं ते सगळं मी ऐकत होतो आय वॉज नॉट स्लीप तर अशी ही गोष्ट आहे फ्रेंड्स याच्याही इथे मिनिंग्स आहेत इनडिग्नंटली म्हणजे अँग्रिली द अँगर कॉज बाय समथिंग रॉंग अनजस्ट और मीन काही अन्याय झाल्यावर राग येतो ना त्या रागाला इनडिग्नंटली म्हणतात सिव्हिल म्हणजे पोलाईट वेल मॅनर्ड वेरीली म्हणजे दमलेल्या अवस्थेत इन अ टायर्ड मॅनर बिटवीन व्हायल्स म्हणजे बिटवीन टू ओकेजन्स तर दोन कामांच्यामध्ये जो वेळ असतो छोटासा बिटवीन टू ओकेजन्स ऑर टू शॉर्ट पिरियड्स होर्स म्हणजे रफ ग्रेटिंग दिस ॲबेक्टिव्ह इज डि यूज टू डिस्क्राईब ह्युमन व्हॉइस ऑर साऊंड आपला जेव्हा आवाज घरघरलेला आवाज होतो किंवा भारदस्त आवाज होतो होर्स रफ ग्रेटिंग व्हॉईस ओके okay? तर हा लेसन एक्सप्लेन करून झालेला आहे फ्रेंड्स तुम्हाला काही जर अजून शंका असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला आन्सर्स देईन ओके okay? टिल दॅन बाय बाय अँड टेक केअर